हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू इंडियन मॉम स्नेहल। तर आज वार आहे मंगळवार आणि वाजत आहेत दुपारचे 12। तर आम्ही जामखेडला चाललो आहेत माझ्या मामाकडे, आणि शिवाय त्याच्या भयू मामाला म्हणतो आहे तू पण चल आमच्यासोबत। तर भयू मामा नको म्हणतो आहे म्हणून तो चिडतो आहे, रडतो आहे, आणि त्याला आता समजवून आम्ही निघायला लागलो आहे। तर मम्मीला राखी पण बांधायची मामा त्यांना, आणि थोडीशी खरेदी पण करायची आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे। तर खूप लेट झाले, 12 वाजले आहेत आणि संध्याकाळी रिटर्न यायचे, त्याच्यामुळे जरा फास्ट जाणार आहेत। आणि पप्पू आहे आमच्यासोबत। खूप दिवसांनी मामाच्या गावाला चाललो आहेत, लहानपणीचं फिलिंग यायलं आहे। तर चला मग मामाच्या गावाला जाऊन येऊया। तर मम्मीची राखी राहिली होती त्यामुळे आज वेळ होता, सो आज मामाकडे जाऊन येतो आहे मामाच्या गावाला। शिवाय मम्मी आणि स्वप्नील मीन्स पप्पू चाललो आहे। तर पप्पू कंपल्सरी असतो आमच्यासोबत कुठे का जायना, कारण त्यालाच गाडी येते, म्हणजे असं नाही भैयाला पण येते, बट भैया जास्ती येत नाही, त्याला त्याचे त्याचे कामं असतात आणि महा फ्री असतो। तर मग पप्पा बोलतात ह्यालाच घेऊन जा। हाय करणार पिल्या शुभू स्वप्नील सावाशी, मी माझा दिसत गाडीला ड्रायव्हर पण आहे, बट जेव्हा पप्पा जातात त्यावेळेस ड्रायव्हर नेतात, असं फॅमिली आम्ही पप्पांना सोडून जात असेल तर मग पप्पूच असतो आमच्यासोबत, किंवा मग कधी कधी ड्रायव्हर पण असतो, पण पप्पूला येते म्हणून आम्हाला पण छान वाटतं पप्पू सोबत यायला। आणि लहानपणी खूप एक्साइटमेंट असायची, दिवाळी सुट्टी उन्हा सुट्टी सुट्ट्या लागल्या की मामाच्या गावाला जायचं, बट आता हळूहळू जरा कमी झाले, आता शिवायला त्याच्या मामाकडे यायचं असतं खूप वेळा। तर शिवाय इकडे आल्यानंतर इतका चेंज होतो की बस त्याला परत जायचं नसतं डॅड्याकडे, तो बोलतो डॅड्यालाच इकडे बोलव राहायला, त्याला इतकं इकडे मामाकडे राहायला आवडतं कारण इकडे खूप फ्रीडम आहे आणि मामा ते फिरवत राहतात तिथं, आमच्याच्याने त्याला इतकं फिरवणं होत नाही, किंवा मग त्याच्यासोबत मी एकटीच जास्त टाइम स्पेंड करते, संजय थोडा वेळच असतात, त्यामुळे इथे त्याला खूप सारे लोक भेटतात आणि म्हणून तो इथेच राहायचं असं बोलतो, आजीच्या घरीच राहायचं असं त्याचं असतं। निर्माण रस्ता आहे, कुणीच नाही आहे रस्त्यावर कारण दुपारचे 8 वाजता आहेत, 1:15 सकाळी लवकर जायचं होतं, 10 आवरलेलं, पण पप्पूचं नेहमी काही ना काही असतं, आम्ही ज्यावेळेस निघू तिथून पुढे त्याचं आवरायला सुरुवात होती, त्यानंतर तो आवरतो। तर 10 आम्ही आवरलेलं, पण त्यांना आम्हाला घरातून 12 वाजता बाहेर काढलं। शिवाय झोपी गेला आजीच्या मांडीवरती, आणि गाडीत बसलं की त्याला झोपच लागते, आणि आता तिथे जाईपर्यंत झोपेल आणि तिथे गेल्यावर उठेल तर ठीक आहे, दुपारची झोप त्याची चांगली होईल। आणि येताना मम्मा बॉल पण घ्यायचा, मम्मा त्याचा मोबाईल पण घ्यायचा त्याचा फोन, मी फोन घेतला आणि बॉल विसरून गेले, तर अर्धा रस्त्यात इतका रडायला लागला की भयानक, मम्मा लाल बॉल राहिला। तर आता त्याला पहिले बॉल पाहिजे, तर मागे जाणं पण शक्य नव्हतं कारण बरंच पुढे आलो होतो, तर आता पप्पू म्हटला पुढे दुकान जिथे असेल तिथून त्याला बॉल घेऊन देईल। तर असं शिवाय तर बाहेर खूप ग्रीन ग्रीन आहे, सगळीकडे ग्रीनरी आहे पाऊस आल्यामुळे, आणि वातावरण पण खूप छान झालं आहे, अजिबात ऊन नाही आहे, ढगाळ वातावरण आहे आणि डोंगर दऱ्या असा आहे सगळा रस्ता, तर खूप छान वाटतंय असं नुसतं बाहेर बघत जायला। आणि काल दाळभाटी बनवली होती तर त्याचा व्हिडिओ मी टाकलाय, घरून येतानाच टाकलाय, तर आत्ता त्याच्या कमेंट्स येत आहेत, मी त्याचे रिप्लाय पण करते। तर काय झालं, सकाळी मी शिवाय झोपला होता त्यावेळेस एडिटिंग केलं, सकाळी 5 वाजता उठून मला व्हिडिओ टाकायचं होतं जायच्या आधी म्हणून, सो तो झोपलेला असल्यामुळे मी हळू बोलते म्हणून जर असा आवाज कमी येत आहे नेक्स्ट टाइम मी नक्की काळजी घेईल। आणि काय होतं, त्याच्या जवळ जर मी नसेल ना तो लगेच उठून बसतो, म्हणून मला दुसरीकडे जाऊन एडिटिंग करता आलं नाही, त्याच्या जवळच तिथे थांबूनच करावं लागलं म्हणून माझा आवाज कमी येतो, मला त्याच वेळेस जाणवलं होतं, बट वाटलं इतका काही प्रॉब्लेम येणार नाही, पण 2-3 कमेंट आल्या, तर रिअली त्यासाठी सॉरी, नेक्स्ट टाइम नाही असं होणार। अजून एक आत्ता एक कमेंट आली आहे की शिवायचं पण चॅनल काढा ना, तर कमेंट वाचून खूप बरं वाटलं, हसू पण आलं, पण अजून तो खूप छोटा आहे आणि पण त्याला खूप मजा येते मम्मा असं काही करत असताना, मम्मानं मोबाईल घेतला बोलायला लागली की त्याला हाय तरी करायचं असतं, नाही तर टाटा बाय तरी करायचं असतं, तर आत्ताच असं काही करणार नाही आहे, पुढे जर फ्युचरमध्ये केलं तर बघू, कारण या चॅनलवर फोकस करायचे, अजून माझ्या 500 सबस्क्रायबर पण नाही आहेत, तर
अजून खूप पुढे जायचंय आणि त्यानंतर बघू तुमचा चांगला रिस्पॉन्स भेटला तर शिवायचं पण चॅनल काढू. पण त्यासाठी तुम्हाला सपोर्ट करावा लागेल. अशा पवनचक्क्या रोडवर खूप आहेत, सौर ऊर्जा तयार करण्यासाठी आहेत आय थिंक, आणि खूप आहेत. मागे तुम्हाला दिसत नसतील पण ते सगळे जे रेषा रेषा वाटत आहेत ना उभे खांब, ते सगळे पवनचक्क्याच आहेत. डोंगरावरती उंच भाग आहे ना त्यामुळे खाली घाट आहे, म्हणजे बरंच खोल आहे आणि इथे रस्ता घाटातून आणि इथे वरती डोंगर आहे आणि डोंगराच्या वरती खूप सुंदर मंदिर. आणि आता मम्मीचं रक्षाबंधन चालू झालं, पहिल्यांदा आवी बसला, तिथं पप्पू बसला, तिथं आप्पा बसले, राजा लोळतोय, मामी हाय करा, हा हाय कर रोही. तर आम्हाला येऊन बराच वेळ झाला, जेवण वगैरे झालं, थोडा वेळ गप्पा मारले आणि त्यानंतर मम्मी सगळ्यांना राख्या बांधतीये आणि राख्या उशीर झालाय. हे माझे मोठे मामा आहेत, तर तुम्हाला आधी मामा दाखवते. हे माझे छोटे मामा आणि मम्मी आता सगळ्यांना राख्या बांधते आणि एडिटिंग करताना सांगते तुम्हाला. तर राख्या ते बांधून झाल्यानंतर 5 वाजले होते आणि ह्यानंतर आम्ही बाहेर निघून गेलो. मम्मीला खरेदी करायची होती, आधी सांगितलंच आहे तुम्हाला. तर मग खरेदी वगैरे झाली आणि शुभू आणि त्याच्या आप्पा दोघे पोज देत आहेत फोटोसाठी. तर खूप शिवाय त्यांच्याकडे राहायला यावेळेस नाही तर पहिले भ्यायचा, पण ह्यावेळेस कसा राहायला माहीत नाही. सगळे त्याला काही पण विचारतायत आणि वेड करतायत, तो पण एन्जॉय करतोय सगळं. तर आणि रात्री आम्हाला यायला 10 वाजली तर मामींनी टिफिन बनवून दिला होता, कारण इथे पण भैया पप्पा ते सगळे होते तर सगळ्यांसाठी टिफिन दिला होता बनवून. आणि मग घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं. गुड मॉर्निंग. तर सेकंड डे रात्री आम्हाला यायला खूप लेट झाला. तिथे ना याचे उघडे नावाचं खूप फेमस कपड्यांचं दुकान आहे. हे आलंच आलाच शुभू आलाच. तर तिथे कपडे खूप छान भेटतात आणि तिथे ना सेल लागलेलं होतं, तर मग त्या सेलमध्ये पण जायचं होतं. शुभू मला धरता येणार आहे कॅमेरा, त्यामुळे मग तिकडे गेलो 5 आणि खूप लेट झालं तिथून यायला, 7:30 घरी मामाच्या घरी. तर मग आमचं राहण्याचं प्लॅन होता, पण पप्पांना सकाळी सकाळी पहाटे पुण्याला जायचं होतं 5:30 आणि मग आम्हाला यावंच लागलं. आम्ही येईपर्यंत 9:30 झाले होते. तिथून मग आल्यानंतर जेवण वगैरे खूप लेट झालं आणि खूप कंटाळा आला होता. समोर नंतर व्हिडिओ हा सगळा पसारा मी काढून ठेवलाय. कालची खरेदी तुम्हाला दाखवते. आम्हाला सोडायला मामाचा मुलगा पण आला सोबत, कारण रात्रीची वेळ होती आणि मग घाटातून रस्ता आहे. तर मग मामा ते तर यूज देत नव्हते, पण यावं लागलं. मग पाऊस पण होता रात्री. खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स आला आम्हाला. जी मेन मेन खरेदी आहे ती दाखवते तुम्हाला, सगळं काय नाही दाखवत. तर हे ब्लँकेट आणलेत 2, हे सिंगल आहे आणि सिंगल पण खूप मोठं असं वाटतंय. तर लांबीला पण खूप मोठं आहे आणि कलर पण तुम्ही बघू शकता किती छान आहे. आणि हे फक्त भेटलं 400 रुपयाला. तर खूप छान आवडलं हे एक ब्लँकेट का आणलंय. आणि त्याशिवाय खोललंय, त्याला पाहिजे होतं. आणि दुसरं ब्लँकेट हे आहे, तर हे डबलच आहे. आणि एक सिंगल एक डबल 2 ब्लँकेट आणले मम्मीनी. त्यानंतर विकी पप्पूचा वाढदिवस आलाय तर त्यांना कपडे घेतलेत, 2 ड्रेस घेतलेत. म्हणजे तिथे सेलच चालू होतं तर सेलमधनंच घेतले. विकीसाठी 2 शर्ट्स, सगळ्यांसाठीच खरेदी केली आहे. तर हे 3/4 पॅन्ट आहेत. त्यानंतर हे भैयासाठी घेतलेत, भैयाचंच आहे ना हा. तर हा भैयासाठी आहे, शर्ट आहे, छान आहे कलर पण आणि कॉटनचा. आणि त्यानंतर हा टी शर्ट एक घेतलाय नाईट साठी. तर टी शर्ट पण खूप सुंदर आहे, भैयासाठीच आहे हा पण. हा आणि शुभूला पण घेतलाय आजीनं ड्रेस. तर शुभूचे ड्रेस दाखवू का. आणि ह्या साड्या आहेत, तर साड्या दाखवते पहिल्यांदा. तर ही एक साडी आहे आकाशी कलर मध्ये, आणखी खोलली नाहीये. तर ही साडी मम्मीसाठी घेतली आहे आणि सेम अशी साडी माझ्याकडे, याच्यातून ग्रीन कलर आहे. मला चूच्या लग्नात घेतलेली मामींनी. तर ही मम्मीला रक्षाबंधनला घेतली आहे मामींनी. आणि ही काट पदर मध्ये मोडती ग्रीन कलर. हा बेटा थांब ना. तर ही अशी आहे आणि ही मला घेतली आहे मम्मीनं.
तर खूप सुंदर साडी आहे, ग्रीन कलर आहे आणि गोल्डन कलरचे त्याला बॉर्डर आहे, तर कॉटन मध्येच आहे आणि ही पण खूप सुंदर आहे. आणि ही तर ही मला मामांनी घेतली, मम्मीला मला मामांनी घेतली आणि मम्मीनं मला एक घेतली. तर ही पण छान आहे, रेड कलरची आहे आणि हा नेव्ही ब्लू कलरचे याला काठ आहेत, तर खूप सुंदर आहे आणि रेड कलर माझा फेवरेट आहे तर म्हणून रेड कलरमध्ये घेतली. त्यानंतर मम्मी तिथे त्यानंतर यात शुभूला ड्रेस आहे जे की आजीनं घेतलेत शुभूला, तर हे ऑफरमध्ये होते, सेमच आहेत फक्त कलर चेंज आहे. एक तर एकावर एक ऑफर होती तर शुभूसाठी हे एक घेतले. त्यानंतर आणखी एक टी शर्ट घेतला आणि हा जॅकेट टाईप टी शर्ट आहे पण हे अटॅच आहे, सिंगल नाही आहे, लॉंग स्लीव्हचा आणि समोरून असे हे बंद, ते खूप सुंदर दिसेल शिवायला घातल्यावर. तर अशीच थोडी मोठी शॉपिंग केली आहे, अजून थोडीशी आहे. मम्मीला मला दोन तीन साड्या सेमच आहेत, म्हणजे मला जेव्हा आवडती तेव्हा मग मम्मीला पण तीच आवडती, तर अशा आमच्याकडे दोन ते तीन साड्या आधीच्या सेम आहेत. आणि एक तर साडी आहे की दोघींना कलर पण एक आहे, यावर्षी संक्रांतीला घेतलेली, मम्मीनंच घेतली होती मला. आणि ही आत्ताची साडी तर सेम कलर पण मम्मीला भेटत होता त्या आकाशीमध्ये, पण ती नको म्हणली सेमच होईल म्हणून माझा ग्रीन आहे तर तिनं आकाशी घेतला. कसा तोंडाने तोंडाने आता का वाय का आतापर्यंत माहित नव्हतं त्याला कपडे आणलेत म्हणून, आणि त्याला कळलं ना त्याला पाहिजे असतात आणि घालायचे असतात आणि तेच झालं. आता त्याला दाखवलं आणि लगेच म्हणलं मला घालायचं आहे, आत्ता घातलंय म्हणतोय वा. तर खिडकीतनं प्रकाश येतोय. आणि अशी थोडीफार शॉपिंग केली आहे आणि रक्षाबंधनला आल्यामुळे मम्मीनं पण साडी घेतली आणि मला दोन्ही पण माझ्या साड्या खूप आवडल्या, खूप सुंदर आहेत, माझ्या चॉईसच्या आहेत. आणि मामांना नको म्हणत होते तरी पण मामांनी घेतली. डॅडा कुठे? हो. आणि शुभू डॅडाला सारखं मिस करतोय, डॅडाचं नाव काढतो. मग जायचं का आता डॅडाकडे? आपण फक्त मिस करतोय, डॅडा डॅडा म्हणतो, जायचं म्हणलं तर नको, मामाकडेच राहायचं असं म्हणतो. शॉपिंग कशी वाटली ते सांगा. आणि काल जे जे काही एन्जॉय केलं, जे जे शक्य होतं ते सगळं शूट केलं. मामाच्या इथे गेल्यानंतर गप्पाच मारत बसलो म्हणून तिथे काही शूट केलं नाही आणि दरवेळेस तेच तेच नको म्हणून पण. तर रक्षाबंधन तुम्हाला दाखवलं मम्मीचं. चला तर मग बाय. हा शुभ आजीला पण बाय करायला होतं, आजी इकडे बघून बाय म्हणणार.